मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, मात्र काही जण टोकाचं बोलतात, मुंबईत येण्याची भाषा करतात, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिलाय आणि त्यावर आता जरांगेंनीही प्रत्युत्तर दिलंय. शेवटी अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं म्हणत आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलं. जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत अजित पवारांना उत्तर देईल असं प्रत्युत्तरही जरांगेंनी दिलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही, परंतु आज 62% आरक्षण 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळालंय. ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं, अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या, कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही, परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायचा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. मी पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले, आम्हाला हे बोलायचं नव्हतं, तुम्ही मौन धरलं होतं. आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत, परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं. पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधात काम केलं, 10-5 जण जवळ ठेवले फक्त, आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटोळं केलं. ठीक आहे, बघू तुमचा पण पुरावा होतोय. मराठ्यावर तुम्ही कारवाई करा,